दौलेबाड़ा संघ अपन पाहतो फलंदाजीला रवाना झालाय, कारण आयन शिलेवाल जे अनुमान नारपोली हा संघ या ठिकाणी पहिला टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो आहे, फलंदाजीला आमंत्रित केले आहे। ठाणे विभागातील वाघनी परिसरातील एक भक्कम आणि मजबूत संघ ज्याला मानला जातो आहे तो म्हणजे धौलेपाडा संघ। आणि या धौलेपाडा संघातून अनेक बाईकचा मानकरी ठरलेले दोन बंधू आपण पाहिलं, सचिन आणि सुनील हे बायकर मॅन आपण मैदानात पाहतो आहे। तो गोलंदाजी मार्गवरती आयन शिलेवन नारपोली संघाकडून पाहतो आहे गोलंदाज। दिनेश तीन षटकाचा सामना, पहिले पावर प्लेचं षटक थोडंसं फास्ट घ्यायचं आहे, कारण इथे खऱ्या अर्थाने या क्रिकेटला मजा असणार, कारण चौथी क्वार्टर फायनल या मैदानातून रंगते। पहिला दिवस गाजवला होता तो आयुष शिलेवन वांगणी संघाने, दुसरा दिवस जय हनुमान पोळी संघाने, तिसरा दिवस आपण पाहिलं गेलं तर नागाव संघ, आजचा चौथा दिवस कोण असणार। पहिली सेमीफायनल घडली गेली पोळी विपक्ष आयुषिलन वांगणी आणि आयुषिलन वांगणी संघ आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो फायनलला। तीन षटकांचा सामना, पहिले षटक दिनेश गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या उजव्यासाठी गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू सुरू करतोय सुनील केवलेसाठी। इथं बॅटची एज आणि इथे सेकंड अटेम्प्टला जेल प्राप्त करतोय, इथे जेल पुरस्कारचे पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिला विकेट पहिला गेला सुनील चपाडी जांत, दुसरा चेंडू गोलंदाज या ठिकाणी त्याच्या राऊंड विकेट मारा करतो आहे, समोर असले वन डाऊनला महेश। इथे आपण पाहिला गेला सुंदर गोलंदाजी गतिवान चेंडू, आपण वेगवेगळ्या तशी 136-137 किलोमीटरच्या वेगाने या ठिकाणी गोलंदाजी करतो आहे गोलंदाज दिनेश। या दरम्यान पाहिलं गेलं लेग स्टंपला चेंडू होता, फेकून दिला चेंडूला, चेंडू जातो वन बाउंस सुमारे शतपार, रन्स मिळतील चार, इथे येतो चौकार। दरम्यान पाहतो हो 500 वरून या आमचे सर्व क्रिकेटर आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले, स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेतात। दरम्यान पाहतो सुरेख फटका, आवाई जपार क्षेत्ररक्षक चेंडूखाली येतो आहे, एक चौकार लगल्यानंतर महेश चैपारीचा अंत होतो आहे, चटका क्रमांक दुसरा दिला गेला आहे तो यश शिलेवन धौलेवाडा संघाला। झटका क्रमांक दुसरा, चार चेंडू झाले, चार चेंडू आपण पाहतो दोन विकेट आणि चौकार या ठिकाणी अर्जित झाला होता, एक पाचवा चेंडू गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती दिनेश, एक आक्रमक आपण पाहतोय रसायन विभागातील हा नारपोली संघ आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय खेळतोय वांगणी परासतील धौलेपाडा संघ। आत्ताच आपण पाहिलं गेलं भरतजी मेहरा ट्रॉफीमध्ये यांनी रायगडचं प्रतिनिधित्व केलं होतं, सॉरी ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करून कॅप्टनशिप केली होती तो सुनील केवने। पहिला चेंडूवरती माघारी परतला, त्यानंतर पहिले गेले वन डाऊनला गेलेला महेश माघारी परतला आहे, पाच चेंडू चार धावा खर्च करून दोन विकेट प्राप्त केले दिनेशने, अप्रतिम गोलंदाजी करतो आहे, ही गोलंदाजी घातक ठरते सध्या तरी धौलेपाडा संघाला। इथे पाहतो आपण सुरेख चेंडू, चेंडू होती कोणत्या प्रकारची धाव येत नाही आहे, पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतो बिकट अवस्था सध्या तरी धौलेपाडा संघाची चार या आकड्यावरती।
क्रिश मागच्या सामन्याचा हिरो ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती तो भावेश गोलंदाजी मार्क वरती तयार झालाय। भविष्य पाहतो आपण दोन विकेट येतो चार धावा दा फलकावरती आहेत। इथे भूषण बेकर स्ट्राइक लासा फलंदाज निर्धाव चेंडू खेळतोय लाइन लेन सुरे के कुठेही आपण पाहतो हात खोलण्याचा मौका देत नाहीये बॅट्समनांनी। आपण पाहतोय ज्या स्टेंज वरती खेळतोय त्या स्टाईल वरती खेळतोय तिथून चेंडू काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय गोलंदाज भावेश कडून। दुसरा चेंडू भावेश तयार पंतांच्या उजव्या साइडने गोलंदाजी करतोय। इथे सुरेख फटका शत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद भूषण बेकर जाऊ पाली जाणतो तो झटका या ठिकाणी दिला गेलाय। दोनोकडे संघ आपला 12 प्रतिनिधी पाठवा जरा। हर्षद स्ट्राइकला असलेला फलंदाज चेंडू झाले चौथा चेंडू। इथे पाहिलं गेलं ताकत का मार गुस्सा ज्यादा आधे से भी आधा फलंदाज या ठिकाणी होतो बाद। दुसरीकडे रायगड जिल्हा मधील दोन अव्वलदारचे संघ एकासमोर भिडतात। इथे पुन्हा एकदा उर्फी चेंडू सचिनच्या बॅटमधून चेंडू निघताय। इथे कॅप्टन बघा यांनी खूप चांगल्या प्रकारे चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय। भावेश आणखीन एक झटका देतोय सुरेख कामगिरी करतोय भावेश लगातार विकेट झपाट्याने पाहिलं जात आहे।
अप्रतिम चेंडू अपन यठिका पहात है। दोन षटक अपन पहतो पुनः तो पदा वरती दोन षटका मध्य फक्त धावा झाले पांच आणि या पांच धाव करण्यासाठी पांच फलंदाज माघारी आले सुनील सचिन महेश भूषण हर्षत माघारी परतलेत। प्रथम अशा ज्ञानेश्वर जोडी मैदानावरती पाहतो स्ट्राइक असं ज्ञानेश्वर शेवटचं षटक शेवटचा गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्ग वरती आहे। निखिल आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती तयार झालाय। या ठिकाणी पंतांनी दंडवती कारवाई केली आहे सांगितलं व्हाईट शिडू फेर मारा आपण या ठिकाणी पाहतोय स्ट्राइकला येतो ज्ञानेश्वर निखिल हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपण या ठिकाणी पाहतोय। जर नागाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आयोजकाशी संपर्क साधायचा। बघा मित्रांनो उद्यापासून आपण पाहतोय म्हणजे आजपासून सुरुवात झाली ती गावंडवाडी खंडस या ठिकाणी क्रिकेटचे सामने कर्जत तालुक्यातील एका संघाला त्या ठिकाणी संधी असेल त्या संघाला प्रवेश घ्यायचं जरूर राहुल भुईर याच्याशी आपण संपर्क साधायचे। जर राहुल भुईरचा नंबर पाहिजे असेल जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा। या ठिकाणी ओपी चेंडू फेकून दिला प्रतिमेच्या बॅटमधून चेंडू निघतोय चेंडू जाऊन पोहोचला सी बारेच्या पार जरी विश्वास जर या शिलावून दौलेपाळेवाडी संघाने प्रतिमेशवरती दाखवलाय पण त्याच्यावरती सर्वाधिक विश्वास आपण पाहतोय या ठिकाणी सुरेश जाधवने दाखवलाय। सुरेश जाधव जरूर सांगतो विश्वास म्हणजे काय असतो बघा एकामेकावरती विश्वास थोडं खूप कठीण असतो। तर नागाव संघ या ठिकाणी उपस्थित झालाय धन्यवाद। डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं नागाव संघाचा कर्णधार आपण जरूर आयोजकाशी संपर्क साधायचा आपण व्यासपीठाशी संपर्क साधा। दरम्यान पाहिलं गेलं टायमिंग परफेक्शन भेटलं नाही इव्हेन्शन भेटलं नाही इथे गेलवाद देखील ब्रेक थ्रू मिळवून देतो प्रतिमेच्या पाणी चांत या ठिकाणी होतोय पुन्हा एकदा झटका दिला जातो धोलेवाडा संघाला। आपण जर काल परवा जर या मैदानावरती पाहिलं गेलं ना असा बॉल पडल्यानंतर थेट निघून जायचं बाउंड्री लाईनच्या बाहेर पण आज जात नाहीये। स्कोर कार्ड 14 आकड्यावरती 14 धावा फलकावरती आहेत एक चेंडू अजून या शिल्लक आहे। इथे आपण पाहतोय बॅटची कडा घेतली जाते एक सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय बाहेर जाणार चेंडू होता छेडछाडी केला एका धावीने स्कोर कार्ड आपण पाहतोय।
जाऊया मैदानावरती आपण पाहतोय पहिला चेंडू, पहिला चेंडू घेतला भूषण भाईकर त्या ठिकाणी तैनात, सिंगल या ठिकाणी रुटीड होते कल्पेश आणि जयंद्र जोडी आपण पाहतो मैदानावरती। आज दिवसभर या दोन्ही खेळाडूंनी एक प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं, चांगल्या प्रकारे खेळ साकारला। सचिन असा हे गोलंदाज हे कधी सामन्याचं चित्र पालटू शकतो। तर जीव या ठिकाणी घेण्यात आलाय, चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं, दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते आणि दोन धावाने आपण पाहतोय तीन चेंडू दोन धावा फलकावरती लागले गेले। सचिन तैयार, गोलंदाजी मार्क वरती, दोन धावा आपण पाहतो धावफलकावरती, 16 धावांची गरज आहे इथे आपण पाहतोय। पॅडवरती चेंडू आदलाय, छपून घेण्याचा प्रयत्न आणि इथे पंच आम्हाला सांगतात लेग बाईची एक धाव। चार चेंडू झाले आणि आपण पाहतो तीन धावा स्कोर कार्ड वरती आहे। पाचवा चेंडू या ठिकाणी सचिनचा, इथे शॉर्ट चेंडू त्याला पुल केला, चेंडूला पुल, पॉवरफुल, युजफुल, ब्युटिफुल वन बाउन्स चौकार आपण या ठिकाणी पाहिलं गेलं। चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड सात आकड्यावरती
कल्पेच्या बॅट मधून आपण पाहिलं गेलं इथं बॅटची कडा घेतली गेली, इंजरीज घेतली गेली आणि इथं लास्ट ऑफिसर मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. रन्स मिळतील चार, इथे येतो चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कॅमेराची मॅनची जिथे बसले जरा खाली वगैरे आणि आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. इथे पाहिलेलं बघते मी सुंदर चेंडू प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती आला. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. अजूनही 5 धावांची गरज या ठिकाणी असणार. 11 चेंडू आणि 5 धावा. इथे शॉर्ट चेंडू होता आपण पाहिलं गेलं, पूर्ण करण्याचा प्रयत्न शत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे. इथे फलंदाज बाद कल्पेच्या परीचा अंतर झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिला गेला आयशी लेवन जे वाला गावपोली संघाला. नागाव टीम पण या ठिकाणी उपस्थित झाली, त्याचा कर्णधाराला विनंती करतो आपण या ठिकाणी थांबायचंय कारण यानंतर असणारा आपल्या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल फायनल मध्ये पोहोचला तो आयुष लोन वांगणी संघ. प्रथमेश पुन्हा एकदा तयार. तिसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे फाईन डिझेल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील चार, इथे येतो चौकार आणि चौकारच्या सहाय्याने आपण पाहिलं गेलं स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती एक धावेची गरज आहे. 15 झाले, 15 त्यांच्या 15 झाले, 16 धावांची गरज होती. लाचा चेंडूवरती दोन एकच घेतलेले आपण, कारण एक धावपात होता आपल्याला माहिती आहे.